आणि आता सविस्तर वृत्त पाहूयात. पुण्याच्या लोहगाव विमानतळावरील हवाई वाहतूक गेल्या काही दिवसांपासून बंद होती. 13 दिवसांपासून बंद असलेल्या पुणे विमानतळावरून आता विमानाची उड्डाणं पुन्हा सुरू होणार आहेत. विमानतळावरील धावपट्टीच्या कामासाठी 16 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर या कालावधीत विमानतळावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती, पण उद्यापासून विमानांचं उड्डाण सुरू होत आहे. उद्या सकाळी 8 वाजल्यापासून पुणे विमानतळावरून हवाई वाहतूक सुरू होणार आहे. विमानतळावरून दिवसा वाहतुकीला सुरुवात झाली असली तरी रात्रीच्या विमान वाहतुकीवर अजूनही बंदी आहे. रात्री 8 ते सकाळी 8 या वेळेत पुणे विमानतळावरील हवाई वाहतूक बंदच असणार आहे. त्यामुळे प्रवाशांची रात्रीच्या प्रवासाची प्रतीक्षा पुढचे 2 महिने लांबणीवर गेली आहे. विमानतळ काही दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय झाल्यानं प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली होती. ज्या प्रवाशांनी आधीच बुकिंग करून ठेवलं होतं त्यांचीही बेजारी झाली होती. त्यामुळे प्रवाशांनी पर्याय म्हणून मुंबई विमानतळाला प्राधान्य दिलं. पण आता विमानतळावरील हवाई वाहतूक सुरू होत असल्यानं तिकीट बुकिंग सेवा देखील पूर्वपदावर आली आहे. नव्या टर्मिनलचं जवळपास 60 ते 62% काम पूर्ण झालंय. आकाश घडमोडे, स्टार महाराष्ट्र न्यूज,